जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती या ठिकाणी मुक्कामी आली असून हा मुक्काम आटोपून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान करणार आहे. दुपारी काटेवाडी येथील विश्रांती घेऊन ही पालखी 3 वाजता येथील बस स्थानकावर आल्यानंतर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडणार आहे. यासाठी धनगर समाजाच्या नागरिकांनी तयारीही केली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण होत असल्याने आणि हा मान काटेवाडी येथील धनगर समाजाला वर्षानुवर्ष मिळत असल्याने येथील धनगर समाज या पालखी सोहळ्यासाठी कायम सज्ज असतो. या पालखी सोहळ्याला मेंढ्यांच्या रिंगणाचा एवढा मोठा मान मिळत असल्याने धनगर समाजाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आभार मानण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. काटेवाडी गावामध्ये गुलाबराव मानवर, विकास केसकर, नारायण काळे, सुभाष मासा आणि सचिन मासा, सोमनाथ माने या ठिकाणी स्टँडवर देखील आम्ही रिंगण टाकतो. ना आतापर्यंत जी परंपरा आमची चालली ही आमची धनगर समाजाची बकऱ्यांचं रिंगण नेहमीच प्रमाणित चालू आहे. फक्त तुकाराम महाराजांच्या पालखीला पालखीसाठी त्याचं स्वागत हो एवढंच आम्हाला बोलायचं आहे, दुसरं काय नाही. पालखी उत्सवाला आमच्या गावामध्ये येणार आहे. काठेवाडी उत्सव 2-3 तासाच्या विश्रांतीनंतर काठेवाडीच्या वेळेस महाराष्ट्रावर पालखी, ज्यावेळेस काठेवाडीच्या कुर्ला जेणवर मेंढ्यांचं पिढ्या ना पिढ्या आणि बस परंपरागत आजपर्यंत 350 वर्षाची परंपरा आहे. ह्या परंपरेत आजपर्यंत मेंढ्याचे रिंगण पहिले रिंगण या काठेवाडी गावामध्ये मेंढ्यांचे पडते आहे. मासाळ, माने, गुले, गर्दडे, देवपादी, हाके, मारणवर, केसकर, काळे यांची सगळ्यांची बकरी असतात. आम्ही सगळे हे धनगर समाजाला परंपरेने पहिल्यापासून मान आहे. 350 वर्षाची परंपरा आहे. एवढं